हाय विवर्स, मी इथे हा लौकी घेतलेला आहे आणि लौकीला चांगला धुवून वरचे छिलके काढून आणि साफ धुवून घेतलेला आहे, कट करून घेतलेला आहे। तर आपण बघूया आता याची भाजी बनवू। तर बघा, मी इथे पातेलं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकून कांदाही टाकलेला आहे। आता आपण त्याच्यावर हे थोडं लसूण टाकूया, त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे कढीपत्त्याची 4-5 पाने। आपला कांदा छान परतून झालेला आहे, आता त्यावर मी हे अद्रक लसूण पेस्ट टाकत आहे। कांदा, खोबरा, लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची ती पेस्ट केलेली आहे मी, टाकते त्याच्यामध्ये। आता तेल शिकेपर्यंत आपल्याला हे वाटण फ्राय करून घ्यायचं आहे, त्यानंतर आपण त्यात हळद टाकणार आहोत। हे तिखट हे मीठ घालून घ्यायचं आहे, त्यावर आपल्याला टाकायचं आहे धणा पावडर, त्यानंतर ही बेडकी मिरची आणि त्यावर आपल्याला टाकायचं आहे भाजलेल्या चण्याचं पीठ। आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तेलात। यावर आपल्याला हे लौकी याला म्हणतात भोपळा, हे तो भोपळा आपल्याला असं फिरवून घ्यायचा आहे तेलावर आणि नुसत्या वाफेवर शिजवायचं आहे याला। आता आपल्याला याला पाणी सुटेल, तर बघूया आपला भोपळा शिजून झालाय का। 5-10 मिनटं मी त्याला झाकून ठेवलं होतं, हा बघा छान शिजून झालेलं आहे। अशा प्रकारे आपला लौकी शिजून झालेला आहे आणि त्यात मी आता एक कोथिंबीर टाकणार आहे। पाच मिनटं याला झाकून ठेवणार आहे। तर बघा, अगदी छान कोथिंबीरीचा स्वादसुद्धा त्यात उतरला आहे आणि मी आता डिशमध्ये काढून घेते। तर बघा किती छान आपली भाजी तयार झालेली आहे। आणि तुम्हीही घरी करून बघा, आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपला भोपळा म्हणजेच लौकी, तांदळाची भाकरी, भात आणि भजी अशा प्रकारे मी ताट रेडी केलेलं आहे। थँक्यू सो मच व्हिडिओ पाहिल्याबद्दल।